शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भारतीय जनता पक्ष की ओर से मंगलवार को स्मार्ट सिटी मामले में पुलिस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय और महाराष्ट्र बैंक के वरिष्ठ अधिकारी से भेंट लेकर इस मामले की सही जांच होने की मांग का निवेदन दिया गया है। शहर अध्यक्ष प्रवीण दटके, इनके नेतृत्व में विधायक कृष्णा खोपड़े, गिरीश व्यास, विकास कुम्हारे, इन्होंने यह मांग की है कि प्रवीण दटके का कहना है कि मनपा सत्ता पक्ष नेता संदीप जाधव, इन्होंने इसके पहले भी निवेदन दिया था मगर कोई भी कार्रवाई नहीं की है, इसीलिए अभी विधायकों ने पुलिस आयुक्त और बैंक अधिकारी निवेदन दिया है। स्मार्ट सिटी ऐसी बाबतीत आम्ही माननीय महापौर आणि सत्ता पक्ष नेते जे डायरेक्टर आहेत स्मार्ट सिटी चे, त्यांनी योग्य ठिकाणी योग्य तक्रार केली पण त्याची योग्य चौकशी किंवा योग्य दखल घेण्यात येत नाही अशी आम्हाला अशी शंका आहे। त्यामुळे संविधान किंवा कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे, तो आयोस अधिकारी असो की सामान्य कर्मचारी असो। एखादा सामान्य माणसाची कंप्लेंट झाली असती तर तात्काळ झालं असतं, पण नियमाप्रमाणे याची चौकशी करावी हेच निवेदन करायला आम्ही माननीय पोलीस आयुक्त कार्यालयात गेलो होतो, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। त्याचप्रमाणे बँकेच्या खात्यामध्ये KYC नसताना किंवा जी योग्य पद्धत आहे KYC ची किंवा कंपनीचा जो काही ठराव आहे, जे काही प्रोसिजर आहे त्या पूर्ण न करता सह्या बदलल्या गेल्या अशी माहिती आहे। त्यामुळे तिथल्या कागदपत्रांमध्ये कुठलाही घोळ होऊ नये, कागदपत्र गायब होऊ नये याकरता आम्ही विभागीय अधिकाऱ्या झोनल ऑफिसरला आम्ही निवेदन दिलं आहे, खरे साहेबांना, करे साहेबांना, आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी योग्य दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे।